सर्वप्रथम सर्वांना हनुमान जयंती उत्सवाच्या आणि चैत्र पौर्णिमेच्या शुभेच्छा। आज तिसाई देवीची पालखी सोहळा असतो आणि साधारणपणे गेली 2 वर्ष या ठिकाणी हा पालखी सोहळा म्हणजे जी मोठ्या प्रमाणामध्ये जी पालखी उत्सव होतो तो काही 2 वर्ष कोविडमुळे करता आला नव्हता, परंतु यावर्षी 2 वर्षानंतर ही संधी प्राप्त झालेली आहे। सरकारने सुद्धा निर्बंध उठवलेले आहेत, कोरोनाची परिस्थितीसुद्धा आटोक्यामध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे की तरी कोरोनाचे नियम पाळावेत, जेणेकरून जर कुणी एखादा जरी असला अडचणीत असला, कुणी आजारी असला, तर त्यांनी या यात्रेमध्ये किंवा या गर्दीमध्ये सहभागी होऊ नये। त्याचबरोबर ही पालखीची जी परंपरा ही जवळपास 2 शतकांची परंपरा आहे। यावर्षी आम्ही जी रात्री 12 वाजता निघणारी जी पालखी आहे ती यावर्षी आम्ही हळूहळू गेल्या काही वर्षांमध्ये तिचा वेळ जवळजवळ आणत आम्ही यावर्षी ती संध्याकाळी 6 वाजता काढून 10 वाजेच्या आत संपवण्याचा एक प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी अनेक भाविक येत असतात, ठाणे जिल्हाच नाही तर मुंबई, रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि जवळपास महाराष्ट्रभरामधून आणि दक्षिण भारतामधून सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। त्या सगळ्या भाविकांच्या भावनिकतेचा आदर करून आणि कायद्याचं सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्या पाळून ही पालखी सोहळा लवकरात लवकर संपवण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्याचबरोबर यावर्षी कुस्तींच्या सामने जे आहेत ते मातीत न होता यावेळेला मॅटवरती होणार आहेत, म्हणजे मॅटवरती कुस्ती होणार आहे आणि साधारण 150 कुस्त्या त्या ठिकाणी होतील। प्रथम विजेत्याला 7,000 रुपयाचं पारितोषिक आणि गदा आणि मानाचा तिसाई केसरी हा पुरस्कार देण्यात येईल। उपविजेत्याला सुद्धा त्याच पद्धतीचं बक्षीस देण्यात येईल आणि इतरही मुलींच्या सुद्धा लहान मुलांच्या मुलींच्या अशाही पुस्तक या ठिकाणी होतील। यात्रेचा आनंद सगळ्यांनी घ्यावा, यात्रेमधून कुणी त्याच्यामधून कुणाला अडचण होणार नाही, कुणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी मंडळाच्या वतीने आणि ग्रामस्थ पंच कमिटीच्या वतीने सर्व भाविकांना आवाहन करतो। धन्यवाद। कशा पद्धतीने नियोजन आहे? चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी तिसाई देवीची यात्रा होत असते। मागच्या 2 वर्षी करोनाच्या काळामध्ये फक्त गावकऱ्यांनी पालखी घेऊन पालखी फिरवली होती आणि आता 2 वर्षाच्यानंतर लॉकडाऊन संपला आहे, करोना संपला आहे आणि ह्या याच्यामध्ये आज या ठिकाणी उत्साहाने पालखी सोहळा साजरा होत आहे। खरं तर गावचे पंच कमिटी, जगमगी सेवा मंडळ यांच्या माध्यमातून ह्या पूर्ण जत्रेचं नियोजन केलं जातं आणि ह्या जत्रेच्या नियोजनामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी आमचे संयमसेवक असतात, त्या ठिकाणी प्रत्येक एवढी गर्दी आपण बघितली की असं उद्या अजून गर्दी वाढणार आहे, पण आजपर्यंत या ठिकाणी एवढी गर्दी जरी झाली तरी भाविकांना चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन दिलं जातं, त्यांच्या सुविधांकडे लक्ष दिलं जातं। किती दिवसाची यात्रा आहे आणि कुठून भक्त आलेले आहेत? खरं तर ही 2 दिवसाची यात्रा असते, पण आमचे आगरी कोळी बांधव असतात, पनवेल उरण या भागातून येत असतात आणि पूर्ण महाराष्ट्रभरची लोकं तिसाई देवीला मानत असतात, त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभरून लोक येतात। पण उरण आणि पनवेल ह्या ठिकाणीची कोळी समुदाय जास्त प्रमाणामध्ये येत असतात आणि ते 2 दिवस 3 दिवस 4 दिवस असे चालूच असते जत्रा।